म्हणून गुलाबराव पाटील तुम्ही फक्त एरंडोलाच राहा किंवा जळगाव जिल्ह्यातच राहा, बाकी तुम्ही कुठेही जाऊ नका, आता बस झाला तुमचा आणि आता तुम्ही घरी बसा. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील असं म्हणाले की आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जायची गरज नसते. सन्माननीय शिवसेना नेते युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत असेल, आपल्या दर्शकांनासुद्धा, खूप मोठी गर्दी सगळीकडे आहे, खूप मोठी गर्दी. हे महाराष्ट्रात तर फिरतातच आहे, परंतु त्या ठिकाणी आता त्यांचं असं म्हणणं असेल गुलाबराव पाटलांचं, तर मी त्यांना गुलाबरावांना सांगू शकतो की महाराष्ट्रातच महाविकास आघाडी शिवसेना नाही, संपूर्ण देशात त्या ठिकाणी करण्यासाठी माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे बिहारला गेले होते. बिहारला त्या ठिकाणी लालू प्रसादजी यादव यांच्या चिरंजीवांचं वय आणि यांचं वय सारखं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण सगळ्या तरुण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एकत्र करून त्या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे त्यामध्ये स्थापन करू. निश्चितच भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण चाललं आहे सर्व हे महा कुटीर राजकारण चाललं, त्यामुळे या राजकारणाला मुंहतोड जबाब देण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे साहेबसुद्धा मैदानात उतरलेले आहे. आधी त्या ठिकाणी माननीय उद्धवजी उतरलेले आहेतच, परंतु आता हे आदित्य साहेबसुद्धा उतरले आणि सर्व तरुणांना, म्हणून गुलाबराव पाटील तुम्ही फक्त एरंडोलाच राहा किंवा जळगाव जिल्ह्यातच राहा, बाकी तुम्ही कुठेही जाऊ नका, आता बस झाला तुमचा आणि आता तुम्ही घरी बसा.